जय भारत, मी शीतल, जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजची विशेष बातमी। आईआईटी के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश। 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIT नांदेड़ और लातूर। वंचित आघाडीला काही ठिकाणी मतं चांगली मिळालेली आहेत। चांगली मतं त्यांना मिळूनही त्या ठिकाणी BJP लोक निवडून आलेले आहेत। त्यानंतर वंचित आघाडीमुळं वंचितांना काय तर सत्ता मिळणार नाही आहे आणि वंचित आघाडीमुळं आम्हाला फायदा झालेला आहे असं माझं 100% मत नाही आहे। उदाहरणार्थ आता सोलापूरची जागा जी आहे ती सुशीलकुमार शिंदे हरले आणि बाळासाहेब आंबेडकरांना 1,70,000 मतं मिळाली। 1,70,000 ना ती मिळाली, त्यामुळं त्या ती जागा हरल्याचं आपल्याला दिसतं आहे। पण जर बाळासाहेब आंबेडकर किंवा वंचित आघाडीचा कॅन्डिडेट तिथं तर नसता तर ती सगळीच मतं सुशीलकुमार शिंदेना मिळाली असती असं नाही। तो त्यांचा कॅन्डिडेट त्या जातीचा उभा राहिला। जसं आता सांगलीमध्ये पडवळकर धनगर समाजाचा उभा राहिला आणि पहिल्याच वेळेला लोकसभेला धनगर समाजाचा कॅन्डिडेट उभा राहिल्यामुळं त्या सांगली जिल्ह्यामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मग आपल्या समाजाचा माणूस उभा राहिलेला आहे तर सगळ्या धनगर समाजांनी त्यांना मतदान केलं, काय तर दलित समाजांनी काय मतदान त्याला केलं आणि त्यामुळं त्यांना 2.5 लाख मतं मिळाली। तरी संजय काका पाटील त्या ठिकाणी निवडून आलेलेच आहे। पण काही ठिकाणी थोडीशी अशी आकडेवारी असेल, पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की वंचित आघाडीचा कॅन्डिडेट उभा राहिला म्हणून भाजपचा निवडून आला, सेनेचा निवडून आला असं नाही आहे। तो उभा राहिला नसता की ती मतं जी आहे ती मतं सगळीकडे गेली असती। त्यामुळं वंचित आघाडीची काही आम्हाला चिंता अजिबात नाही। आम्हाला राज ठाकरेची चिंता नाही तर वंचित आघाडीची काही चिंता आहे। त्यामुळे या सगळ्यांनी एकत्र व्हावं की जरी सगळे एकत्र झाले तरी मतदार हा आमच्या बाजूनच राहणार आहे आणि प्रकाश आंबेडकर हे काँग्रेससोबत युती करतील असं मला वाटत नाही आहे। त्यांना करायची असेल तर त्यांना भूमिका घेण्याचा अधिकार आहे, पण तिकडं तर जाऊनही काय फारसा फरक पडणार नाही असं आपलं मत आहे। त्यामुळं त्याने आपलं इंडिपेंडंट त्यांचं सुरुवातीपासूनची त्यांची स्वबळावर निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा नेहमी असते, पण निवडून येण्या एवढी मतं तेवढी मिळत नाही आहेत। अकोल्यामध्ये मात्र 1-2 जागा त्यांच्या निवडून येतात, पण इतर जिल्ह्यामध्ये तसं त्यांना काय तेवढं यश येणार नाही आहे। आणि काही ठिकाणी मतं चांगली मिळालेली असली तरी बऱ्याच ठिकाणी मतं 30,000, 40,000, 50,000, 60,000 अशी मिळालेली आहेत। काही ठिकाणी चांगली मतं मिळाली 2.5 लाख, 2.5 लाख, 1.5 लाख, 1 लाख, पण काही ठिकाणी 60-70 हजाराच्या खाली मतं मिळालेली आहेत। त्यामुळं वंचित आघाडीमुळं काय आम्हाला चिंता नाही आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी जागृती न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। हो, तसेच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमचे